परंतु मी मागच्या वर्षी बाजूच्या शेतकऱ्यांनी लावला होता तेव्हा अनुभव घेतला दप्तरीचा की त्यावेळेस सुद्धा दप्तरीवर रोगराई पसरली नाही आणि माझा प्लॅन तुम्ही आता बघत आहात याच्यावर कोणता रोग नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम सकस झाड आहे आजच्या पद्धतीला सुद्धा आणि याचा सगळ्यात महत्त्वाचं दप्तरीच्या शेंगा 3 ते 4 दाण्याच्या आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सुनील भाऊ यांच्या शेतामध्ये आलेले आहोत. मूळ हा ढानकी शिवार आहे. ढानकी शिवारामध्ये सुनील भाऊ यांचं हे दप्तरी 354 या वाणाचं क्षेत्र आहे. अतिशय उत्तमरित्या या वाणाची याची ठेवण दिसत आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार दादा, आपला संपूर्ण परिचय. मी सुनील मांजरे ढानकी. बर, माझा संपर्क क्रमांक आहे 73 87 94 83 44. दादा, आपण दप्तरी 354 जे वाण घेतलेलं आहे तर हे वाण तुम्हाला सध्याच्या मितीला कसं वाटते? दप्तरी 354 हे वाण मी आत्तापर्यंत वापरलेल्या वाणापैकी सर्वोत्कृष्ट वाण मला वाटते, कारण मागच्या वर्षीच मी दुसरं वाण पेरलं होतं आणि त्याच्यावर माझ्या त्या याच्यावर एलो मोझॅकचा अटॅक फार लवकर झाला होता आणि आत्ता सद्यस्थितीतही बाकीच्या इतर दप्तरी सोडून जे इतर वाण आहेत त्याच्यावर एलो मोझॅकचा अटॅक झालेला आहे. परंतु मी मागच्या वर्षी बाजूच्या शेतकऱ्यांनी लावला होता तेव्हा अनुभव घेतला दप्तरीचा की त्यावेळेससुद्धा दप्तरीवर रोगराई पसरली नाही आणि माझा प्लॅन तुम्ही आता बघत आहात याच्यावर कोणता रोग नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम सकस झाड आहे आजच्या पद्धतीला सुद्धा आणि याचा सगळ्यात महत्त्वाचं दप्तरीच्या शेंगा 3 ते 4 दाण्याच्या आहेत. त्याच्या कमी शेंग राहणारच नाही, 80% 3 ते 4 दाण्याच्या शेंगा नाही, त्यामुळे पर्यायानं काय याचं अवरेजसुद्धा चांगलं येईल आम्हाला ही खात्री आहे आणि याचा अनुभव मी यावर्षी मी प्रथम जरी लावलं असलं तरी मागच्या वर्षी मी शेजाऱ्यांनी लावलं होतं त्यांचा अनुभव घेतलेला आहे म्हणून मी यावर्षी लावलं आणि यावर्षी माझं समाधान आहे, मला माझं पीक खूप दरवर्षीपेक्षा चांगलं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही दप्तरी 354 या वाणाबद्दल खूप समाधान आहे त्याबद्दल आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून कुठला मेसेज अत्यंत महत्त्वाचा देऊ शकता? शेतकरी बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला जे वाण अवरेज चांगला दे, ज्या वाणावर कधी रोगराई पसरणार नाही, ज्याला आपला खर्चा वाढणार नाही पोसण्यासाठी, ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन माझ्या अनुभवातून तर दप्तरी 354 एकदम उत्कृष्ट वाण आहे आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दप्तरी 354 वाण वापरावं भविष्यात, म्हणजे शेतकरी बांधवांचा आर्थिक फायदा होईल याच्यापासून, एवढं वाटते. धन्यवाद दादा. तुम्ही आता हे दप्तरी 354 वाण घेतलेलं आहे तर याची लागवड काय अंतर ठेवलेलं आहे? मी हे 1.5 फुटावर लावलेलं आहे. मी दप्तरी तूर मागच्या वर्षीपासून घेतो आणि दप्तरी तूर मध्ये सुद्धा मला मागच्या वर्षी खूप फायदा झाला, ज्या की लोकांना एकरी 4 अवरेज आला होता, मला 1 एकर मध्ये 7 क्विंटलचा अवरेज आला तूरचा. 7 क्विंटलचा? हो. धन्यवाद दादा, जे तुम्ही दप्तरी परिवाराला तुमची आवड जी दप्तरी बियाण्याबद्दल दर्शवली आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज शेतकऱ्यांसाठी असून येणाऱ्या काळामध्ये या नवीन वाणांचं शेतकऱ्यांनी आवश्यक लागवड करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावं. तर धन्यवाद सुनील भाऊ, जो अत्यंत महत्त्वाचा मेसेज तुम्ही शेतकऱ्यांसाठी दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.